व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आज आम्ही निघालो आहे लवासासाठी. ऍक्च्युली सकाळी उठलो आणि झोपेतनं उठल्यानंतर आम्हाला असं वाटलं कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे. खूप दिवस झाले, खूप दिवस म्हटल्यापेक्षा असं म्हणू शकतो की अनाया पोटात आल्यापासून आम्ही अशी ट्रिप कधी काढलीच नाही. आता अनाया मोठी झालेली आहे, ऑलमोस्ट 6 मंथ्सची होणारच आहे थोड्याच दिवसात. तर आता ती बाहेरचं खायला पण लागलेली आहे, तर तेवढी प्रॉब्लेम नाही होत कुठे जायची आणि तिला फार त्रास पण होत नाही. एकदम 2-3 महिन्यापर्यंत फार त्रास होतो तर आम्ही कुठे गेलो नाही. पण आज म्हटलं चला कुठेतरी निघूया आणि आम्ही निघालो आहे लवासाच्या रोडने. ऍक्च्युली आम्हाला लवासा आतमध्ये सिटीमध्ये जाऊन बसायला आवडत नाही किंवा बघायला आवडत नाही, कारण तिथे फार काही नाही बघण्यासारखं. पण बाहेर जो रस्ता असतो आणि खूप छान ग्रीनरी, त्यात पाऊस, हा एन्व्हायरमेंट एन्जॉय करायला आम्हाला फार आवडतं. तर आम्ही लग्न झाल्यानंतर खूपदा असं यायचो अनायाच्या आधी, पण अनायापासून आम्हाला यायला वेळच मिळाला नव्हता. तर आज ही अनायाची फर्स्ट ट्रिप, आम्ही काहीच प्रिपरेशन केली नाही, लगेच झोपेतून उठलो आणि चहा न पिता, फ्रेश न होता लगेच असंच निघालेलो आहे. पुढे चालून आता ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि मग दाखवतेच तुम्हाला की आम्ही आज पुढे काय काय बघतो आणि अनाया कशी एन्जॉय करते. आणि ती मध्ये झोपणारच आहे कारण ती लवकर उठलेली आहे, सकाळी 7 वाजतापासून ती उठून गेलेली होती. तर तिला झोप येणारच आहे नक्कीच आणि मग गाडीत ती झोपते पण बाकी ती एन्जॉय करते. तर बघूया पुढे ती कशी एन्जॉय करते आणि मी तुम्हाला सगळं दाखवते. मग आम्ही मस्तपैकी थांबलो नाश्ता करण्यासाठी आणि बाहेर जेव्हा जातो तेव्हा आम्ही बिलकुल डाएटचा काही विचार करत नाही, मस्त जंकी खातो. तर रोशनने इथे घेतलेली आहे मिसळपाव आणि ते दोघंही मिळून आम्ही खाणार आहे. आणि त्याचबरोबर तिथे मला छान गरमागरम साबुदाणा वडा दिसला, जो की घरी मी कदाचित बनवते आणि मला खूप आवडतो. रोशनला काही आवडत नाही, त्यामुळे माझं बनवणं घरात होत नाही. मग म्हटलं चला आपण साबुदाणा वडा खाऊया. मग रोशनने मिसळपाव घेतली, मी साबुदाणा वडा घेतला, आम्ही छान नाश्ता असा केला आणि त्यानंतर मग चहा घ्यायचा म्हटलं गरम गरम. मग आम्ही दोघांनी चहा घेतला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की अनाया आता झोपणारच आहे, तर ती छान गाडीतच झोपली होती. मग आम्ही तिला स्ट्रॉलरमध्ये टाकून दिलं आणि आमचा नाश्ता होईपर्यंत ती मस्त झोपली. अनायाची झोप झाली की ती छान फ्रेश होते आणि मग स्वतःच अशी गप्पा मारत असते, तर मला फार आवडतं ती स्वतः स्वतः अशी बोलते तेव्हा. तर म्हटलं चला ते आपण कॅप्चर करूया थोडं. आज आम्हाला वाटलं की ऊनच आहे पण नाही, आतमध्ये आल्यावर खूप छान असा पाऊस पडलेला आहे आणि आता खरी मजा येणार आहे खरं तर, कारण इकडे आल्यावर पाऊस नाही पडला तर मजाच नाही. आणि खूप माहिती नाही मला अनायामुळे बाहेर पडायला मिळेल पण की नाही, पण आतमध्ये बसून सुद्धा कारमध्ये खूप मस्त वाटतंय पाऊस पडतोय. तर ए नन्नू नन्नू पोषाला पोषाला चला आतमध्ये आतमध्ये. नो 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 पाहिजे नानूला पाहिजे आम्ही टेमघर डॅमला थांबलेलो आहे. इथे आम्ही नेहमीच थांबतो, जेव्हा पण आम्ही यायचो आधी तेव्हा इथे थांबायचोच आणि इथे मी मस्त माझा गुट्टा एन्जॉय करते आहे. आम्ही अनुसोबत खूप छान फोटोज व्हिडिओज काढले आणि ती पण खूप एन्जॉय करत आहे. थोडा हलका हलका पाऊस येतो आहे पण तेवढं फाईन आहे, तिला आम्ही लगेच आतमध्ये घेऊन जातो इकडे जर खूप जोरात पाऊस आला तर. आणि बाकी वेळी आम्ही बाहेर येतो आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहे. खूप दिवसानंतर आम्ही ॲक्च्युली आलो आणि आम्हाला खूप भारी वाटत आहे. तर हे असं नानू 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 तुला कसं वाटते बघ. आणि हा इथे व्ह्यू आहे ऑसम, म्हणजे आमचा नेहमीचा फेवरेट व्ह्यू हा आहे. इथे आम्ही थांबतोच या डॅमला, आता जास्ती पाणी दिसत नाही आहे पण आम्ही नेहमी यायचो ना ते खूप पाणी, कारण आता जस्ट पावसाळा सुरू झाला
तर म्हणून, पण बाकी थोड्या दिवसांनी मला वाटते खूप छान पाणी येतं इथे आणि मस्त वाटतं. तर जेव्हा केव्हा तुम्ही लवासाला जाणार असाल तर तुम्ही या पॉईंटला नक्की थांबा. टेमघर डॅम असं याचं नाव आहे आणि हे शॉप तुम्ही लक्षात ठेवू शकता. आम्ही इथेच नेहमी थांबतो. सो नाव माझा बुट्टा ऑलमोस्ट संपत आलेला आहे तर मी तो संपवून घेते. फार काय त्रास होतो खायला पण मला खूप आवडतो. रोशनने त्याचा चहा पिऊन झालेला आहे. मला चहा नको होता कारण आम्ही ऑलरेडी एक चहा पिलेला आहे. हे पाहिजे तुला. एकदम भारी वाटतंय. मस्त थोडा थोडासा पाऊस सुरू आहे. अना इथे डॅडासोबत वॉक खूप एन्जॉय करत आहे कारण तिला ॲक्च्युली खूप मजा येते इथे मस्त थंड वातावरणात. आता इथे आम्ही खूप वेळ ऑलरेडी थांबलेलो होतो. मस्त मज्जा केली, फोटोज काढले, छान पावसात ओलं झालो, खाल्लं पिल्लं. आता म्हटलं थोडं पुढे जाऊन येऊया. तसं आम्हाला आतमध्ये जायचंच नव्हतं लवासाच्या गेटच्या, फक्त तिथनंच रिटर्न यायचं होतं आणि पुढे जाऊन तसंही काही नव्हतं. पण छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतील म्हणून गेलो. आणि हो, धबधब्यांच्या बाहेर पण आम्हाला निघता येणार नव्हतं कारण अनाया आहे, तिला पाऊस लागेल किंवा पाण्यात ओलं व्हायचं नव्हतं. असंच थोडं ड्राईव्ह एन्जॉय करायची म्हणून आम्ही पुढे गेलो. आणि आता एकदम जोराचा पाऊस येतोय आणि एकदम मज्जा येतात. म्हणजे गाडीत बसून पण खूप मज्जा येत आहे. आम्ही त्या पॉइंट वरून निघालो आता डॅम जवळ ना आणि एकदम जोराचा पाऊस सुरू झाला आहे आणि भारी मज्जा येत आहे आणि खूप मस्त ड्राईव्ह एन्जॉय करतोय. आम्ही पुढे जातोय. आम्ही लवासाच्या गेटच्या आतमध्ये जाणार नाही पण लवासाच्या गेटच्या आतमध्ये एक मोठा धबधबा आहे जो की खूप सुंदर आहे. पण आम्हाला आतमध्ये जायचं नाहीये तर पुढे जाऊया, बघू कुठे काही छान थांबण्यासारखं वाटलं तर थांबूया, नाहीतर मस्त परत जाऊ पुण्याला. मग आम्हाला एक छोटासा धबधबा दिसला आणि तिथे आम्ही थांबलो. खरं तर या पावसाळ्याची पहिली ही राईड फारच मजेदार होती. आणि मग आम्ही परत यायला निघालो. ऑलरेडी 2 वाजलेले होते आणि आम्हाला लागली होती भूक कारण नाश्ता आम्ही 9-10 दरम्यान केलेला होता. मग छान हॉटेल पाहून थांबायचं म्हटलं तर इथे आम्ही थांबलो. आणि पहिलेच मटण भाकरी बघता बघता माझा मूड काही बरं नव्हतं कारण मला माहिती आहे अशा ठिकाणी व्हेज काही छान मिळत नाही. बट आम्ही गेलो कारण रोशनला ते छान वाटलं, जागा छान वाटली म्हणून आम्ही गेलो. पण लकीली जेवण छान आलं. आम्ही व्हेज मागवलं, पनीरची भाजी ॲज युजुअल, आणि दोघांनीही छान जेवण केलं पोटभर. आम्हाला बाहेर बसायची फार इच्छा होती कारण वेदर खूपच छान होतं. मग आम्ही बाहेर बसूनच जेवलं. मध्ये थोडासा पाऊस आला तर आम्हाला शेवटी उठून जावं लागलं आतमध्ये. त्यानंतर घरी आलो, थोडासा रेस्ट केला आणि संध्याकाळी मी अनायला घेऊन गेले गार्डनमध्ये फिरायला ॲज युजुअल. आणि मग असाच आमचा दिवसाचा शेवट झाला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.